बाबा रामदेव यांच्या कोरोनिल या औषधाला महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे राजस्थान पाठोपाठ महाराष्ट्रातही कोरोनिल या औषधावर बंदी असणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. पतंजलीनं आणलेल्या कोरोनिल या औषधाच्या चाचणीबाबत पुरावा नसल्यानं बंदी घालण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलंय. 2 दिवसांपूर्वीच कोरोनावरचं पहिलं आयुर्वेदिक औषध तयार केल्याचा दावा योगगुरू बाबा रामदेव यांनी केला होता. त्यानंतर पतंजलीनं आणलेलं हे औषध वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. तर नेमक्या या वादावरती अनिल देशमुख आणि राम कदम काय म्हणाले पाहूयात. कोरोनाच्या ज्याच्यामुळे दुरुस्त होईल अशा पद्धतीचं औषध तयार केलेलं आहे, त्याच्यासाठी त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. केंद्रीय आयुष विभागाची परवानगी नसताना किंवा इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल सायन्सची परवानगी नसताना सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीनं त्याची जाहिरात चालू केली होती, त्याच्याबद्दल अनेक राज्यामध्ये तक्रारी नोंदवण्यात आलेल्या आहेत. आणि जर त्यांनी महाराष्ट्रामध्ये त्याची विक्री चालू केली किंवा त्याची जर जाहिरात केली की आमचं हे औषध याच्यामुळे कोरोना दुरुस्त होतो अशा पद्धतीने केलं तर त्यांच्यावर सुद्धा नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. बाबा रामदेव यांनी पतंजलीच्या मार्फत कोरोनासाठी औषध आणलं. महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री म्हणतात की त्यांच्याकडे NIMS अप्रूव्हल नाही. त्यांच्या माहितीसाठी सांगणं आवश्यक आहे की बाबा रामदेव यांच्याकडे NIMS अप्रूव्हल आहे. पण पुढे जाऊन माननीय मंत्री महोदय असं म्हणतात की हे औषध स्प्युरियस म्हणजे बनावटी आहे. आपण कोणतीही शहानिशा केली नाही, कोणतीही चाचपणी केली नाही. काय औषध आहे ते महाराष्ट्राच्या सरकारनं पाहिलं नाही, मंत्र्यांनी पाहिलं नाही. त्याच्या आधी त्या औषधाला स्प्युरियस म्हणजे बनावटी म्हणणं हे कितपत योग्य आहे. आणि आता दहीहंडी संदर्भात एक मोठी बातमी. यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहीहंडी साजरी करताना सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं अशक्य असल्यानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करण्यात येत असल्याचं दहीहंडी समन्वय समिती महाराष्ट्रातर्फे जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे कोरोनाचा फटका आणखी एका वैभवशाली उत्सवाला बसला आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दहीहंडी आयोजनामध्ये अनेक अडचणी येत आहेत, मात्र राज्यभरातील गोविंदा पथकं आणि समन्वय समितीच्या लढ्याअंती दरवर्षी हा सण उत्साहात पार पडत होता. यंदा कोरोनामुळे मुंबईतील गोविंदा उत्सव रद्द करण्यात आला आहे. COVID-19 वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आणि सोशल डिस्टन्सिंगला कुठेही गालबोट लागू नये आणि दहीहंडीमुळे या समाजामध्ये हा COVID-19 आणि कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अजून वाढू नये म्हणून दहीहंडी समन्वय समितीने निर्णय घेतला आहे की ह्या वर्षी हा उत्सव आपण साजरा करायचा नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्हा सर्व दहीहंडी समन्वय समिती पदाधिकाऱ्यांची आमची बैठक झाली. या बैठकीमध्ये असं ठरवण्यात आलं की कोरोनाच्या ह्या संकटामुळे ह्या वर्षीचा गोकू का उत्सव म्हणजे श्रीकृष्ण जन्मोत्सव हा साध्या पद्धतीने आणि सामाजिक अंतर ठेवून आपण साजरा करूया. ज्या ह्याबाबत विभागीय पोलीस अधिकारी आपल्याला सूचना करतीलच, तसेच आपण दुसऱ्या दिवशी होणारा जो आपला गोपाळ उत्सव आहे हा उत्सव आपण जवळजवळ आपण रद्दच करावा.